महाराष्ट्रातील पाच धरणांचा तालुका असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील आणि पठारावर आजही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटूनही हा भाग मात्र दुष्काळग्रस्तच राहिला आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या पठारावरील नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा या गावांची आहे। अनेक नेते आले आणि गेले, अनेक पक्षांच्या नेतेमंडळींनी निवडणुका येथील पाणी प्रश्नावर लढवल्या, परंतु त्यांनी दिलेली आश्वासने ही मात्र तशीच राहिली आहेत। आजही या भागात पाणी प्रश्न गंभीर असून या गावातील ग्रामस्थांनी आज येडगाव धरणावर एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले आहे व यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे ग्रामसभेत ठरावही पास केले आहेत। जोपर्यंत आमच्या गावात उपसा सिंचनद्वारे पाणी पुरवठा होणार नाही व चौथ्या सुप्रीमामध्ये आमच्या गावांचा उल्लेख होणार नाही, तोपर्यंत राजकीय निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असे या ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे। आज सुमारे 200 ते 300 नागरिक येडगाव धरणावर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करत होते। या आंदोलनात महिलांची उपस्थिती ही सुद्धा लक्षणीय होती। त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतं, त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकत नाही। आम्ही सर्वजण तरुण युवक कधी यशस्वी होऊ जर आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं तरच, आणि हे सर्व शक्य आहे। प्रत्येकाने सांगितलं या ठिकाणी चौथी सुप्रमा, फेर नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठेतरी कानावर पडत असतात आणि त्या कानावर पडतात म्हणूनच आज या ठिकाणी बहुसंख्येने आपण उपस्थित झालोय। माझं या ठिकाणी पाठीमागच्या तुम्ही सांगितलं वर्षभरापासून, पण डॉक्टर आपण 2000 जवळपास या ठिकाणी आता काही माजी सरपंच आमचे जुने झालेले आहेत, त्यांनी 2006 पासून या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी ठराव पाठवलेले, 2006 असेल सरपंच आपल्या काळात आपण ठराव पाठवलेले असतील, आणि आताही म्हणजे जो ज्या ठिकाणी ज्या पदावर जातो ज्याला त्या प्रश्नाची जाण आहे तो प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो, परंतु त्या प्रयत्नाला या ठिकाणी फळ मिळत नाही। आणि आम्ही आता असा निर्धार केलाय की आमचं प्रत्येक गावागावाचं पठारावाचं जे काही राजकारण असेल जे काही असेल ते आम्ही आमच्या पातळीवर सोडू, पण ज्या ठिकाणी हा पाणी प्रश्न येईल त्यामध्ये आम्ही आपापसातले वाद काय असेल ते मिटून म्हणण्यापेक्षा ते बाजूला ठेवून या पाण्यासाठी आम्ही एक दिलानं एक सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा या ठिकाणी उभा करणार आहोत। हे आज पहिलं आंदोलन आहे। या ठिकाणी आजी माजी भावी विद्यमान जे कोणी आमदार असतील आणि लोकप्रतिनिधींचं मुळात काम आहे की आपला जो भाग आहे त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, जो ज्या ज्यावेळी त्या पदावर होता त्याचं काम आहे की आपल्या भागाला जर एखादी खरंच त्या ठिकाणी गरज आहे तर ती पूर्ण करण्याचं काम निष्ठा आश्वासनं देऊन पोकळ आश्वासनं देऊन होणार नाही, ते मार्गी कसं लागेल यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। त्या दिवशी आमची ग्रामसभा झाली त्याही दिवशी आम्ही सांगितलं की आता या ठिकाणी जे तालुक्याचे प्रमुख प्रतिनिधी आहेत प्रत्येक पक्षाचे असतील, तालुक्याचे आमदार म्हणून वल्लभ शेठ असतील, त्यानंतर आशाताई भुतके म्हणून भाजपचे नेते असतील, त्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे, शिंदेसेनेचं सरकार आहे, शरददादा म्हणून शिंदेसेनेचे शरददादा प्रतिनिधी आहेत, माऊली शेठ खंडाळे आहेत, या सर्व प्रतिनिधींना आमची एकच मागणी आहे, जर तुम्ही आता यावेळेस आमच्या चौथ्या सुप्रमामध्ये जर आमचा भाग करून घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही निवडणुकीला तुम्ही फिरा, बिंदास फिरा, आम्ही फिरून देणार नाही, हा आमचा अधिकार नाही, तो लोकशाही आम्हाला दिलेला नाही। मतदान केंद्र लावा काही लावा, पण आमच्यापैकी एक सुद्धा कार्यकर्ता त्या मतदान केंद्रावर जाणार नाही, एक सुद्धा महिला भगिनी त्या ठिकाणी मतदान करणार नाही, आणि ही फक्त धमकी समजू नका तर आम्ही हे कृतीत करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।